नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज मी विचार करा आणि श्रीमंत व्हा या पुस्तकातील लेखकांनी कवितेमधून मांडलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर नक्कीच लक्ष देऊन ते तुम्ही ऐकाल अशी मला आशा आहे मित्रांनो ही कविता एकदा वाचून किंवा ऐकून लगेच कळलं नसेल तर पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा वाचा ज्यांनी हे केलं त्यांना नक्कीच कळेल की लेखकाला काय सांगायचे आहे ते लेखक म्हणत आहेत कुठल्याही गोष्टीची इच्छा करणं आणि ती प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी तयार असणं ह्यात बरंच अंतर असतं जोपर्यंत कुणीही ती गोष्ट आपण मिळवू शकतो असा विश्वास बाळगत नाही तोपर्यंत ती व्यक्ती ती गोष्ट स्वीकारण्यास सिद्ध आहे असं म्हणता येणार ना नाही ती मनस्थिती म्हणजे केवळ आशा वा इच्छा नसून विश्वास असला पाहिजे हा विश्वास असण्यासाठी खुली मानसिकता असणं आवश्यक आहे बंदिस्त मनात श्रद्धा व विश्वास वसत नसतो लक्षात असू द्या की दुःख आणि गरिबी स्वीकारण्यासाठी जेवढा प्रयत्न करावा लागतो त्याहून काहीही अधिक प्रयत्न उच्च हेतू वैभव आणि संपन्नता स्वीकारण्यासाठी नाही हे सत्य एका महान कवीने अत्यंत समर्पण शब्दात कसं मांडलंय ते पहा मी फक्त एका पेनीसाठीच व्यवहार केला तर जीवन मला त्याहून अधिक काही देणार नाही पण मी सायंकाळी जेव्हा भिक्षा मागितली तर माझं तुटपुंज भांडार मोजत बसलो कारण जीवन म्हणजे फक्त एक मालक आहे ते तुम्ही जेवढं मागाल तेवढंच देत असतं पण एकदा का तुम्ही आपलं वेतन ठरवलं की मग तुम्हाला काम करणं भाग आहे मी एका शुद्र नोकराचं काम पत्करलं मग कळलं आणि निराश झालो की मी जीवनाकडे जे काही मागितलं असतं ते जीवनानं मला अगदी स्वखुशीने दिलं असतं नक्कीच तुम्हाला ही कविता खूप काही शिकवून जाणार आहे आजची ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मग चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा